वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या म्हाडा एसआरएतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुटल्या आणि त्यामुळे मुंबईकरांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शिवसेना आणि मनसेचे नेते देखील उपस्थित होते. माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे राज ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय नेते मंचावर उपस्थित पाहायला मिळाले. मनसे भाजपच्या युतीच्या चर्चा ह्या सुरू असतानाच मनसेचे नेते भाजपच्या कार्यक्रमाच्या मंचावर दिसल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. दरम्यान युतीसंदर्भात बाळा नांदगावकरांना विचारलं असता मुंबईतील समस्यांसाठी आता एकत्र आलोय, मात्र युती झाल्यास काहीच अडचणींचं कारण नाही असं सूचक वक्तव्य देखील बाळा नांदगावकरांनी केलं. आपल्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल सर, अभ्युदयनगर मध्ये कार्यक्रम होता, भाजपचा कार्यक्रम होता, तरीही तुम्ही देखील सगळे नेते जे आहेत मनसेचे ते देखील लागले. दरेकरांचा फोन होता की साहेब अभ्युदयनगरमध्ये मुंबईतल्या काही समस्यांविषयीचा विषय आहे आणि देवेंद्रजी स्वतः येणार आहेत, त्यांनी निरोप दिलेला आहे की बाळाभाऊंना बोलवा म्हणून, तेव्हा तुम्ही आलात तर बरं होईल. आणि त्यामुळे मी माझ्या पक्षप्रमुखांना विचारलं, पक्षप्रमुख बोलले की तू जा कार्यक्रमाला, काय अडचण नाही. म्हणून नितीन सरदेसाई पण आणि आम्ही दोघे आलो होतो. देवेंद्र फडणवीसांनी तुमचा उल्लेख सहकारी म्हणून केलेला आहे, येत्या काळामध्ये अनेक चर्चा देखील होताना बघायला मिळत आहेत, युती होणार फार काही त्याच्यात म्हणजे तसं सांगायचा उद्देश असा की युती करायची नाही करायची हा निर्णय पक्षप्रमुखांचा आहे, तो काय माझा विषय नाही. पण दोन पार्टी राजकारणातली माणसं भेटल्यानंतर त्याच्यावर चर्चा विनिमय होतोच आणि त्याच्यामुळे मी मागाशी तेच म्हणालो की राजकारणात काही अशक्य नाही, काही होतच, त्याच्यामुळे काय अडचण नाही. भविष्यामध्ये काय होईल ते लवकर फडणवीसच बोललेत, लवकरच आपल्याला कळणार आहे. पण शक्यता आहे म्हणून युती झाली तर काय अडचण वाटायचं कारण नाही ना, होऊ पण शकते. किंवा देवेंद्रजी आणि इथले सगळे महत्वाचे आणि आमचे राज्यसभा मिळून ठरवतील, पण त्याच्यामध्ये माझाही काही थोडासा वाटा असू शकतो. तुम्ही एक प्रकारे खुणावताय काही गोष्टी की तुमचा वाटा असू शकेल. काय अडचण असायचं कारण नाही ना, आम्ही वारंवार भेटत असतो, बोलत असतो, त्याच्यामुळे भविष्यामध्ये नेमकं आता काय होणार ते आता मी आत्ता नाही सांगू शकत, पण अडचण असायचं काही कारण मला दिसत नाही. कॅमेरामन संतोष, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.